पुण्यामध्ये 35 मंडळांची एकच दहीहंडी फुटणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकत्र दहीहंडीचा निर्णय घेण्यात आलाय. तर लाल महाल चौकामध्ये दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्योजक पुनीत बालन यांच्या पुढाकारानं या ठिकाणी दहीहंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे पुणेकरांनी यावेळेला पुण्यातील 35 मंडळांनी एकच दहीहंडी फोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. 35 ठिकाणी दहीहंडी फोडली तर त्या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते आणि त्यामुळं ही समस्या लक्षात घेऊन सामंजस्यानं त्यांनी एक तोडगा काढलाय आणि 35 मंडळांनी एकत्र दहीहंडी फोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ते एकत्र आलेत आणि दहीहंडी एकत्र आता फोडली जाणार आहे. त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष पाहायला मिळेल आणि मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे, कारण 35 मंडळं एकत्र आहेत. दरम्यान या दहीहंडीचं आयोजन उद्योजक पुनीत बालन यांच्या पुढाकारानं झालंय आणि लाल महाल या ठिकाणी लाल महाल चौकामध्ये ही दहीहंडी फुटणार आहे. पुण्यामध्ये सुद्धा दहीहंडीचा एक वेगळा उत्साह असतो. सांस्कृतिक राजधानी राज्याची पुणे शहर या ठिकाणी दहीहंडीचा सण हा अतिशय उत्साह साजरा केला जातो. गोविंदारे गोपाळा ढाकुमाकुम ढाकुमाकुम असं म्हणत या ठिकाणी मानवी मनोरे लावले जातात आणि थरावर थर रचून दहीहंडी फोडली जाते. आता तर 35 मंडळं एकत्र दहीहंडी फोडणार आहेत, त्यामुळं स्पर्धा जास्त असेल आणि कोण दहीहंडी फोडणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. दरम्यान उद्योजक पुनीत बालन यांच्या पुढाकारातून या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.